विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्गकर्णींचे द्विपद रूप पाहणार आहोत. खाली मी काही राशी लिहिलेल्या आहेत. 3 अधिक वर्गमुळात 2, 5 उणे वर्गमुळात 3, 4 उणे 2 वर्गमुळात 7, 5 वर्गमुळात 5 उणे 2 वर्गमुळात 3, 7 वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 2, या सर्व द्विपदी आहेत. द्विपदी म्हणजे दोन पदे असलेल्या राशी. ही दोन पदे धन किंवा ऋण चिन्हाने जोडलेली असतात. म्हणजे दोन पदे ही धन किंवा ऋण चिन्हाने जोडलेली असतात. ह्या सर्व द्विपदी आहेत. पहिल्या उदाहरणामध्ये 3 आणि वर्गमुळात 2 हे धन चिन्हाने जोडलेले आहे. दुसऱ्या उदाहरणामध्ये 5 आणि वर्गमुळात 3 हे ऋण चिन्हाने जोडलेले आहे. तिसऱ्यामध्ये 4 आणि 2 वर्गमुळात 7 हे ऋण चिन्हाने जोडलेले आहे. त्याच्या पुढच्या उदाहरणामध्ये दोन पदे ही ऋण चिन्हानेच जोडलेली आहेत. आणि शेवटच्या उदाहरणामध्ये सुद्धा दोन पदे ही धन चिन्हाने जोडलेली आहेत. म्हणून यांना द्विपदी असे म्हणतात. इथे एक समोर एक शब्द द्विपदीचा अर्थ आता आपल्याला समजला. आता इथे सुरुवातीचा अर्थ आहे वर्गकर्णी म्हणजे काय. आता ह्या सर्व उदाहरणामध्ये द्विपदीमध्ये किमान एक तरी कर्णी असते किंवा दोन्ही पदे कर्णी असतात. परंतु ह्या सर्व कर्णींची कोटी दोनच असते. आता इथं मांडलेल्या सर्व उदाहरणामधील ज्या कर्णी पहा, त्या कर्णी कोटी दोन असलेल्याच आहेत. म्हणजे ह्या कर्णी चिन्हाचा जो हा व्ही आकाराचा भाग आहे, त्यामध्ये कोणतीही संख्या लिहिलेली नाही. म्हणजे तिथे कोटी दोन असते, ती लिहायची नसते. तिथे कोटी दोन आहे असे गृहीत धरले जाते. वर्गकर्णी म्हणजे ज्या कर्णीची कोटी दोन असते. आणि द्विपदी म्हणजे त्या राशीमध्ये दोन पदे असतात. मग त्यामध्ये एक कर्णी असेल किंवा दोन कर्णी असू शकतात. तर आता आपण यावर आधारित पुढचा भाग पाहणार आहोत. त्याचे नाव आहे अनुबद्ध जोड्या. आताच आपण वर्गकर्णींचे द्विपद रूप पाहिले. आता वर्गकर्णींच्या द्विपद रूपाचीच अनुबद्ध जोडी आपण तयार करत असतो. आता मी ते एक उदाहरण घेतलेले आहे, वर्गमुळात 5 उणे वर्गमुळात 2 आणि वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 2. ही दोन्ही पदे पहा, दोन्ही पदे सारखीच आहेत, फक्त मध्ये चिन्हांचा फरक आहे. पहिली द्विपदी जी आहे, म्हणजे पहिल्या द्विपदीतील दोन पदे ऋण चिन्हाने जोडली आहेत, तर दुसऱ्या द्विपदीतील दोन पदे ही धन चिन्हाने जोडलेली आहे. पदे सारखीच आहेत, फक्त चिन्ह भिन्न आहे. अशा जोडींना अनुबद्ध जोड्या असे म्हणतात. म्हणजे पहिल्याची अनुबद्ध जोडी ही दुसरी आहे आणि दुसऱ्याची अनुबद्ध जोडी ही पहिली आहे. आता तसेच उदाहरण दुसरे पाहूया. 2 अधिक वर्गमुळात 3 याची अनुबद्ध जोडी, 2 अधिक वर्गमुळात 3 याची अनुबद्ध जोडी 2 ने वर्गमुळात 3 ही आहे. आणि 2 ने वर्गमुळात 3 ची अनुबद्ध जोडी 2 अधिक वर्गमुळात 3 ही आहे. म्हणजे ह्या दोन एकमेकांच्या अनुबद्ध जोड्या आहेत. द्विपद कर्णी आणि तिची अनुबद्ध जोडी यांचा गुणाकार. आता आपल्याला हा एक नवीन भाग शिकायचा आहे. इथं मी लिहिलेलं आहे द्विपद कर्णी आणि तिची अनुबद्ध जोडी. आता ही द्विपद कर्णी आहे, म्हणजे द्विपदी आहे, कोटी दोन असलेल्या कर्णी यामध्ये आहेत आणि त्याची अनुबद्ध जोडी ही आहे.
यांचा गुणाकार, आता ह्या दोघांचा गुणाकार जर परिमेय संख्या येत असेल तर त्या दोन जोड्यांना परस्परांचे परिमेयकरण गुणक असे म्हणतात। म्हणजे या ज्या दोन जोड्या आपण तयार केलेल्या आहेत यांचा गुणाकार निश्चित परिमेय संख्याच येत असतो। आता इथं मी खाली एक उदाहरण घेतलेले आहे। पहिले उदाहरण, कंसामध्ये वर्गमुळात 5 उणे वर्गमुळात 2। आता याची अनुबद्ध जोडी शेजारी गुणाकारात घेतलेली आहे, हीच दोन पदे लिहा, ऋणचिन्हाच्या ऐवजी दुसऱ्या कंसात धनचिन्ह लिहा, म्हणजे अनुबद्ध जोडी तयार होते। अशा दोन अनुबद्ध जोड्यांचा गुणाकार बरोबर आपण इयत्ता 7वीपासून एक सूत्र शिकतो, ते सूत्र म्हणजे ए अधिक बी गुणिले ए उणे बी, एका कंसामध्ये धनचिन्ह असलेली द्विपदी आहे, दुसऱ्या कंसामध्ये ऋणचिन्ह असलेली द्विपदी आहे, तर त्यांचा गुणाकार हा ए वर्ग उणे बी वर्ग असतो। नित्य समीकरणामध्ये हा भाग आपण पाहिला होता, हे सूत्र इयत्ता 7वीपासून शिकतो आपण। ए अधिक बी एका कंसामध्ये गुणिले ए उणे बी दुसऱ्या कंसामध्ये बरोबर एचा वर्ग उणे बीचा वर्ग, या नियमाचा सूत्राचा वापर करायचा आहे आपल्याला। आता ह्या दोघांचा गुणाकार बरोबर, पहिले पद वर्गमुळात 5 एचा वर्ग म्हणजे वर्गमुळात 5चा वर्ग उणे वर्गमुळात 2चा वर्ग, सूत्राचा वापर केलाय मी, ए अधिक बी दुसऱ्या कंसात ए उणे बी बरोबर ए वर्ग उणे बी वर्ग, म्हणजे वर्गमुळात 5चा वर्ग उणे वर्गमुळात 2चा वर्ग। वर्गमुळात 5चा वर्ग हा 5 येत असतो, ऋणचिन्ह जसेच्या तसे। वर्गमुळात 2चा वर्ग 2 येतो, 5 उणे 2 म्हणजे 3 येते उत्तर, आणि 3 ही परिमेय संख्या आहे, यामध्ये कुठेही कर्णीचिन्ह शिल्लक राहिलेले नाही, म्हणजे परिमेयकरण झालेले आहे। आता असेच एक दुसरे उदाहरण पाहूया। दुसऱ्या उदाहरणामध्ये 3 वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 2 ही द्विपद वर्ग करणी इथं घेतलेली आहे, त्याची अनुबद्ध जोडी म्हणजे फक्त ऋणचिन्ह मधल्या दोन पदाच्या मध्ये लिहायचे, 3 वर्गमुळात 2 उणे वर्गमुळात 2, पदे मी 30 ठेवलेली आहेत, फक्त चिन्ह मधलं बदलणार आहे, अधिक अधिक असेल तर इथं मी ऋण घेणार आहे। तर ह्यांना अनुबद्ध जोड्या म्हणायचे एकमेकांच्या। हे ए अधिक बी आणि हे ए उणे बी रूपात लिहिलेलं आहे। आता यांचा गुणाकार बरोबर ए वर्ग उणे बी वर्ग, म्हणजे पहिले पद आहे 3 वर्गमुळात 2 कंसाचा वर्ग उणे दुसरे पद आहे वर्गमुळात 2 कंसाचा वर्ग बरोबर, पुढच्या पायरीला 3चा वर्ग हा 9 येतो, वर्गमुळात 2चा वर्ग 2 येतो, ऋणचिन्ह जसच्या तसे, वर्गमुळात 2चा वर्ग 2 येतो, 9 2 18 ऋणचिन्ह जसच्या तसे 2, 18 उणे 2 म्हणजे 16, आणि 16 ही परिमेय संख्या आहे, यामध्ये कर्णीचिन्ह निघून गेलेले आहे, म्हणजेच परिमेयकरण झालेले आहे। आत्ताच आपण अनुबद्ध जोड्यांचा उपयोग परिमेयकरण करण्यासाठी कसा करावायचा हे पाहिले। आता त्याचाच उपयोग करून छेदस्थानी जर द्विपद वर्गकरणी आली तर तिचे परिमेयकरण कसे करायचे ते पाहूया। पहिले उदाहरण, 1/7 अधिक वर्गमुळात 2। आता दिलेली परिमेयकरण करावयाची जी संख्या आहे ती अपूर्णांक रूपात दिल्यासारखी आहे, तर मी हा जसाच्या तसा लिहीन इथे, 1/7 अधिक वर्गमुळात 2, छेदस्थानी द्विपद वर्गकरणी आहे आणि त्याचे परिमेयकरण करायचे आहे आपल्याला, तर याची अनुबद्ध जोडी वर्गमुळात 7 उणे वर्गमुळात 2। मग याला कटवण्यासाठी अंशस्थानी घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला किंमत न बदलता परिमेयकरण करायचे आहे। मग अंशस्थानी छेदस्थानी असलेलीच ही जोडी वर घ्यायची आहे,
आता अंशांशातील पदांचा गुणाकार अंशामध्ये लिहायचा आहे, ह्या दोघांचा, ही दोघं अंशातील पदे आहेत, त्यांचा गुणाकार एक गुणिले वर्गमुळात सात उणे वर्गमुळात दोन, म्हणजे त्यांचा दोघांचा गुणाकार वर्गमुळात सात उणे वर्गमुळात दोन हाच कंस येईल, तो अंशस्थानी लिहा। छेदस्थानी वर्गमुळात सात अधिक वर्गमुळात दोन आणि वर्गमुळात सात उणे वर्गमुळात दोन ह्या दोघांचा गुणाकार आत्ताच आपण पाहिला की अनुबद्ध जोड्यांचा गुणाकार कसा असतो ते सूत्रानुसार, ए अधिक बी एका कंसामध्ये गुणाकारात ए उणे बी असेल तर बरोबर ए वर्ग उणे बी वर्ग या नियमाचा वापर करायचा आहे। तर पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे वर्गमुळात सातचा वर्ग उणे वर्गमुळात दोनचा वर्ग, पुढच्या पायरीला अंशस्थानचा जो गुणाकार आहे हे अंशस्थानचे पद जसच्या तसे लिहा, अंशस्थानचे पद वर्गमुळात सात उणे वर्गमुळात दोन जसच्या तसे लिहा। वर्गमुळात सातचा वर्ग हा सात येत असतो, वर्गमुळात दोनचा वर्ग हा दोन येतो, मधले ऋण चिन्ह जसच्या तसे। पुढच्या पायरीला वर्गमुळात सात उणे वर्गमुळात दोन छेदस्थानी आता पाच येईल, सात उणे दोन म्हणजेच पाच, म्हणजे छेदस्थानची करणी निघून गेलेली आहे, पाच ही परिमेय संख्या आलेली आहे, म्हणजेच छेदाचे परिमेयकरण झालेले आहे। आता अशाच प्रकारचे दुसरे उदाहरण पाहूया, तीन छेद दोन वर्गमुळात पाच उणे तीन वर्गमुळात दोन, दिलेला हा पूर्णांक आहे तो इथंच लिहिलेला आहे, खाली घ्या तो। आपल्याला हे परिमेयकरण किंमत न बदलता करायचं आहे, तर तोच अपूर्णांक जसाच्या तसा पुढच्या पायरीला लिहा। आता छेदाची अनुबद्ध जोडी इथं निवडा, पहिल्या कंसात ऋणचिन्ह असल्यामुळे दुसऱ्या कंसात धनचिन्ह असलेली अनुबद्ध जोडी असेल आणि त्याला कटवण्यासाठी अंशस्थानी छेदस्थानी लिहिलेलीच जोडी वर लिहायची आहे, म्हणजे द्विपदी लिहायची आहे। पुढील पायरीला अंशांशाचा गुणाकार लिहा, अंशांशाचा गुणाकार अंशस्थानी लिहा। आता अंशस्थानचा गुणाकार पहा, तीन कंसात दोन वर्गमुळात पाच अधिक तीन वर्गमुळात दोन आणि आता छेदस्थानी हे ए उणे बी एका कंसात आहे, ए अधिक बी दुसऱ्या कंसात आहे, तर त्याचं सूत्र आत्ताच आपण पाहिलेलं आहे, ए वर्ग उणे बी वर्ग म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग, पहिले पद दोन वर्गमुळात पाचचा वर्ग उणे दुसरे पद आहे तीन वर्गमुळात दोनचा वर्ग। अंशस्थानची पदे जशीच्या तशी लिहा अंशस्थानी। आपल्याला छेदाचे परिमेयकरण करायचे आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे अंशस्थानची पदे आहे तशीच ठेवणार आहे मी, तीन तीन वर्ग कंसामध्ये दोन वर्गमुळात पाच अधिक तीन वर्गमुळात दोन कंस बंद, हे अंशस्थानी जसच्या तसे लिहा। आता छेदस्थानी पहिल्या एचा वर्ग म्हणजे दोन वर्गमुळात पाचचा वर्ग, दोनचा वर्ग चार वर्गमुळात पाचचा वर्ग पाच ऋणचिन्ह जसच्या तसे, तीनचा वर्ग नऊ वर्गमुळात दोनचा वर्ग दोन येत असतो, अंशस्थानचे पद जसेच्या तसे लिहा, म्हणजे अंशस्थानची द्विपदी आणि हा गुणाकारात असल्या तीन जसेच्या तसे लिहा। आता आपण छेदस्थानचा विचार करूया, हा चार गुणिले पाच म्हणजे मी इथं खाली वीस लिहिलेला आहे, नऊ गुणिले दोन म्हणजे अठरा लिहिलेला आहे, दोघांमध्ये वजा बाकी आहे। त्याच्या पुढच्या पायरीला अंशस्थानचे पद जसेच्या तसे लिहा, वीस उणे अठरा म्हणजे दोन, म्हणजे छेदस्थानी परिमेय संख्या आलेली आहे, म्हणजे परिमेयकरण झालेले आहे। आता यापुढे मी खाली दोन उदाहरणे दिलेली आहेत, त्यांचे परिमेयकरण करता येते का ते पहा।